मणिपूर मध्ये उफाळलेल्या हिंसाचारात आदिवासी महिलांना विवस्त्र करून धिंड काढण्यात आली। या घटनेचा सर्वत्र निषेध व्यक्त होत असताना आता पुन्हा आदिवासी समाज वतीने येणाऱ्या 31 जुलैला भव्य निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे। इरविन चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा राहणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आली। मात्र याच पत्रकार परिषदेत पत्रकारांनी आयोजकांवर प्रश्नांचा चांगलाच भडीमार केला। मी संतोष वलके, ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन जिल्हा शाखा अमरावतीचा अध्यक्ष। मणिपूरमध्ये जे घडलेली घटना आहे ते अतिशय निंदनीय आहे। त्याचप्रकारे नुकतेच 2-3 दिवसापूर्वी पांढरकवडा यवतमाळ जिल्हा या ठिकाणी अशाच प्रकारे एका महिलेवर 4 नराधमांनी अत्याचार केलेला आहे। अशाच प्रकारचे अत्याचार भारतामध्ये आदिवासी समाजावर फार मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे। नुकतेच 1 महिने अगोदर मध्य प्रदेशमध्ये एका आदिवासी युवकावर लघुशंकाकर्तांचा व्हिडिओ सर्व प्रसारमाध्यमावर दाखवला गेला। अशा घटना आदिवासीवरच का होत आहेत? निश्चितच यामागची पार्श्वभूमीसुद्धा फार मोठ्या प्रमाणात आपल्याला पुढे येईल की आदिवासी समाज ज्या भागामध्ये राहतो आहे त्या भागामध्ये असणारा एकंदरीत खनिज संपत्ती म्हणा की जंगल संपत्ती म्हणा यांचं अतोनात एकंदरीत अतोनात शासन हे आपल्या कब्जा घेताना दिसून येत आहे। आणि तेथील मूळ निवासी आदिवासी समाजांना कुठेतरी बाहेर काढण्यासाठी अशा प्रकारचे षडयंत्र मणिपूरमध्ये होताना दिसून येत आहे। नुकतेच मणिपूरमध्ये जे महिलांची दिंड जी काढलेली आहे फक्त एकाच महिलाची नव्हे तर असे प्रकरणं जवळपास 100 झालेले आहे असे तेथील मुख्यमंत्री असे सांगतात। आणि खरोखर ही मानव जातीला अतिशय कलंक फासेल अशा प्रकारची घटना आहे। आणि या घटनेचा निषेध भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये होताना दिसून येत आहे। आणि म्हणूनच अमरावतीमध्ये येत्या 31 तारखेला 31/7/2023 भव्य असा अशा मोर्चाचे आयोजन केलेले आहे। धन्यवाद।